रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे आणि या जागेवरून भाजपच्या मेळाव्यात सुनील तटकरेंना थेट आव्हान देण्यात आलंय. रायगड मतदारसंघात भाजपची 3,20,000 मत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची त्याच्या निम्मीही नाही आहेत असं विधान रायगड भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केलं. अप्रत्यक्षपणे भाजपनं रायगडच्या जागेवर दावा ठोकल्यानं चर्चांना उधाण आलंय. आणि त्याच्यावरून निम्मी सुद्धा मत आज राष्ट्रवादीची आपल्या मित्राची नाही ही वास्तवता या ठिकाणी आपण स्वीकारली पाहिजे. एक वर्षानं इलेक्शन होईल, राष्ट्रवादी जेवढ्या जागा जिल्हा परिषदेच्या निवडून आणेल त्याच्या तिप्पट जागा भारतीय जनता पक्ष या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी निवडून आणेल.